नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अशोक शेलार, मराठी विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, BA भाग 3 सेमिस्टर 5 मराठी पेपर नंबर 10 मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी या पेपरच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि या प्रश्नपत्रिकेची गुणविभागणी हा भाग आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत. अर्थात मराठी पेपर नंबर 10 मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी या पेपरच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी CBCS पॅटर्नअंतर्गत BA भाग 3 मराठी पेपर नंबर 10 मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी हा नवीनच अभ्यासक्रम CBCS अंतर्गत June 2020 पासून लागू केलेला आहे. या पेपर नंबर 10 मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी हे पाठ्यपुस्तक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी संपादित केलेलं आहे. या पेपर नंबर 10 उद्दिष्टे पाहू जाता ते आपणास असे दिसतात. 1 सर्जनशील लेखन प्रक्रिया समजून घेणे. 2 वैचारिक लेखनाचे स्वरूप अभ्यासणे. 3 शोधनिबंध व प्रकल्प लेखन कौशल्य समजून घेणे. आणि 4 आंतरजालावरील मराठी लेखन पद्धती अभ्यासणे. या उद्दिष्टानुरूप या अभ्यासक्रमांची रचना या पेपरच्या करण्यात आलेली आहे. हा अभ्यासक्रम एकूण 4 विभागांमध्ये विभागण्यात आलेला आहे, तो आपण या ठिकाणी समजावून घेऊ. अभ्यासक्रमातील पहिला विभाग, या पहिल्या विभागामध्ये घटक आहे सर्जनशील लेखन. सर्जनशील लेखन संकल्पना व स्वरूप या अंतर्गत कथा संकल्पना व स्वरूप, कथेचे घटक आणि प्रात्यक्षिकासह कथालेखन हा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर विभाग 2 वैचारिक लेखन हा घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे. या अंतर्गत वैचारिक लेखन संकल्पना व स्वरूप, वैचारिक लेखनाची पद्धत, वैचारिक लेखनाचे प्रकार आणि प्रात्यक्षिकासह वैचारिक लेखन असा भाग अंतर्भूत करण्यात आलेला आहे. विभाग 3 शोधनिबंध व प्रकल्प लेखन यांचा स्थूल परिचय आपणाला करून घ्यावायचा आहे. यामध्ये संशोधन संकल्पना स्वरूप आणि महत्त्व, संशोधनपर लेखन प्रकारांचा परिचय, यामध्ये शोधनिबंध स्वरूपोपद्धती, संशोधन प्रकल्प स्वरूपोपद्धती, प्रबंधिका आणि प्रबंध यांचे स्वरूप आपणाला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. तसेच संशोधनपर लेखनाची पथ्ये आणि संशोधनपर लेखनाची भाषा या विषयाच्या अनुषंगानं सुद्धा आपणाला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. तर विभाग क्रमांक 4 जो घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे तो आहे आंतरजालावरील अर्थात इंटरनेटवरील मराठी. या अंतर्गत आंतरजालावरील मराठी विषयक लेखनाचे स्वरूप समजावून घेणे. यामध्ये नोंदी लेखन, विश्वकोश आणि विकिपीडिया हा भाग आपणाला समजावून घ्यायचा आहे. तसेच आंतरजालावरील म्हणजेच इंटरनेटवरील मराठी संकेतस्थळांचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य मराठी विकास संस्था यांचे संकेतस्थळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचे संकेतस्थळ, भाषा संचलनालय महाराष्ट्र राज्य, तसेच मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांचं संकेतस्थळ, मराठी साहित्य परिषद पुणे यांचं संकेतस्थळ, विश्वकोश मंडळ वाई यांचं संकेतस्थळ आणि इतर संकेतस्थळांमध्ये साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय भाषा संस्थान इत्यादी संकेतस्थळे आपणाला समजावून घ्यायची आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि प्रात्यक्षिकासह आंतरजालावर मराठी विषयक लेखन कसं केलं जातं हेही आपण या विभाग 4 अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे या पेपर नंबर 10 या अभ्यासक्रमाची विभागणी एकूण 4 विभागांमध्ये करण्यात आलेली आहे. या पेपरच्या अभ्यासासाठी काही संदर्भ ग्रंथ मराठी अभ्यास मंडळाने सुचवलेले आहेत. त्यामध्ये
सुधा जोशी यांचा कथा संकल्पना आणि समीक्षा, विलास सारंग यांचा सर्जनशोध आणि लिहिता लेखक, मिलिंद मालशे संपादित शोध निबंधाची लेखन पद्धती, आनंद पाटील यांचा सृजनात्मक लेखन, कल्याण काळे आणि ददी पुंडे यांचा व्यावहारिक मराठी, जयंत वेलणकर यांचा प्रबंध कसा लिहावा, सदा कराडे यांचा संशोधन सिद्धांत आणि पद्धती, तर सुरा चुनेकर आणि रंगनाथ पठारे संपादित संशोधन स्वरूप आणि पद्धती। त्याचप्रमाणे रमेश वरखेडे, मंगला वरखेडे यांचा संशोधनाचे पद्धतीशास्त्र, सुहास रोकडे यांचा संगणक व माहिती तंत्रज्ञान, पृथ्वीराज तौर यांचा मराठी भाषिक कौशल्य विकास, प्रभाकर जोशी व वासुदेव फले यांचा उपयोजित मराठी भाग एक, विलास सारंग यांचा सर्जनशोध आणि लिहिता लेखक, या प्रकारे शशिकांत लोखंडे यांचा नवी जाणीव, अनिल गवळी मराठी भाषा आज आणि उद्या, अनिल गवळी आणि नंदकुमार मोरे यांचा भाषा संवाद, त्याचप्रमाणे विनोद कांबळे यांचा सर्जन नोंदी वाचनकट्टा, मंगला वरखेडे यांचा प्रकल्प अभ्यास, लरा नसीरबादकर यांचा व्यावहारिक मराठी, मेपू रेगे संपादित नवभारत मासिक, राजन गवस, अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील यांचा भाषिक सर्जन आणि उपयोजन, यास्मिन शेख यांचा मराठी हस्तलेखन कोश, असे संदर्भग्रंथ या ठिकाणी अभ्यासासाठी सुचविण्यात आलेले आहेत। या पेपर नंबर 10 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि गुणविभागणी ही पुढीलप्रमाणे राहील। 17 अखेरीस 40 गुणांची थिअरी परीक्षा, लेखी परीक्षा होईल। या परीक्षेची जी प्रश्नपत्रिका असेल त्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असं राहील। प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा, 5 गुण। प्रश्न क्रमांक 2 अंतर्गत विकल्पासह दीर्घोत्तरी प्रश्न 2 पैकी 1 सोडवा, 15 गुण। प्रश्न क्रमांक 3 अंतर्गत विकल्पासह लघुत्तरी प्रश्न 3 पैकी 2 सोडवा, 10 गुण। आणि प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा 4 पैकी 2, 10 गुण। यामध्ये लक्षात घ्यायची गोष्ट अशी की प्रश्न क्रमांक 4 मध्ये 4 पैकी 2 प्रश्न उपयोजनावर आधारित असतील, तर अंतर्गत मूल्यमापनाकरता सेमिनारसाठी 10 गुण असतील। सेमिनारसाठीचे सूचित करण्यात आलेले विषय भाषा, साहित्य, संस्कृती व माध्यमविषयक कोणत्याही एका विषयावर शोध निबंधाचे सादरीकरण करणे, या सेमिनारसाठी 10 गुण असतील। आणि 17 अखेरच्या विद्यापीठीय परीक्षेच्या लेखी परीक्षेसाठी 40 गुण असतील। अशा प्रकारे एकूण 50 गुणांचं मूल्यमापन या प्रश्नपत्रिकेचं 5व्या 17 अखेर केलं जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी BA भाग 3 मराठी सेमिस्टर 5 मधील पेपर नंबर 10 या पेपर नंबर 10 अभ्यासक्रमाचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि याच्या गुणविभागणीचं स्वरूप या ठिकाणी समजावून घेतलेलं आहे। आपण या ठिकाणी थांबत आहोत। धन्यवाद।